हेलो एवरीवन, वेलकम टू माय चैनल अन्वेषा क्लासेस। आज अपन पाहणार आहोत जुनियर केजी इंग्लिश वर्कशीट पार्ट टू। याआधी पार्ट वन सुद्धा आपल्या चॅनलवरती आहे, तो तुम्ही पाहू शकता। आपला फर्स्ट क्वेश्चन आहे जॉईन द लेटर्स अँड फॉर्म वर्ड्स, म्हणजे वर्ड बिल्डिंग शिकवतो त्याच पद्धतीमध्ये मुलांना आपल्याला वर्ड जॉईन करायला शिकवायचे। जसं की एम प्लस वाय, एम वाय माय, ओ प्लस एन ऑन, ओ टी ऑट, अशा प्रकारे तुम्ही मुलांना टू लेटर्स वर्ड, थ्री लेटर्स वर्ड सुद्धा जॉईन करायला देऊ शकता। त्याचबरोबर त्यांना ह्याच्यामध्ये रीडिंग सुद्धा शिकवू शकता। नेक्स्ट आहे सर्कल द करेक्ट कॉम्बिनेशन। आता इथे मी कॅपिटल अँड स्मॉल लेटर दिले आहेत, आणि त्यातले जे करेक्ट कॉम्बिनेशन म्हणजे कॅपिटल आणि स्मॉल दोन्ही करेक्ट आहेत, तिथे आपल्याला सर्कल करायचं आहे। हे कॅपिटल टी स्मॉल टी, सो एक करेक्ट पेअर आहे। नेक्स्ट कॅपिटल एफ आणि हा स्मॉल ई आहे, सो हे रॉंग पेअर आहे। अशा प्रकारे तुम्ही मुलांना डिफरंट डिफरंट कॅपिटल आणि स्मॉल लेटर कंबाईन करून देऊ शकता, ह्याने मुलांना अल्फाबेट्स कॅपिटल आणि स्मॉल दोन्ही रिकॉग्नाइज करायला शिकवू शकता। आपली नेक्स्ट वर्कशीट आहे सर्कल द वर्ड विच डजंट बिलॉन्ग टू द गिवन वोवल। इथे मी वोवल्स दिले आहेत आणि इथे वर्ड्स दिले आहेत। जो वर्ड या वोवल्सशी रिलेटेड नाही त्याला आपल्याला सर्कल करायचं आहे। जसे की ए दिला आहे, वर्ड आहे कॅन पेन फॅन, कॅन ओ फॅन, इथे सुद्धा ए आहे पण इथे आय आय वोवल आहे, सो हा ए वोवल्सशी रिलेटेड नाही। नेक्स्ट ई, डॉग डेन फेन, डेन आणि फेन हे ई वोवल्सशी रिलेटेड आहेत। डॉग हा ओ वोवल्सशी रिलेटेड आहे, हा डिफरंट आहे। अशा प्रकारे तुम्ही मुलांना नवीन वर्कशीट बनवून देऊ शकता। आपली नेक्स्ट वर्कशीट आहे मॅच विथ कलर। आपल्याला इथे मी कलर्स दिले आहेत आणि इथे कलर्स नेम दिले आहेत। मुलांना कलरला आपले कलर नेम मॅच करायचे आहेत। जसे की ब्लॅक ब्लॅक, ब्ल्यू ब्ल्यू, येलो येलो, ग्रीन ग्रीन, रेड रेड, अशा प्रकारे तुम्ही कलरची सुद्धा वर्कशीट देऊ शकता आणि मुलांना कलरिंग आयडेंटिफिकेशन तुम्ही शिकवू शकता। त्याचबरोबर तुम्ही स्वतः शेप्स काढून देऊ शकता आणि त्याच्या पुढे नाव लिहून मुलांना ते जो कलरचं नेम आहे त्याच्यामध्ये कलर करायला सुद्धा सांगू शकता। आपली नेक्स्ट वर्कशीट आहे वर्ड बिल्डिंग। वर्ड बिल्डिंग मुलांना वर्ड शिकवण्यासाठी खूप यूजफुल वर्कशीट आहे। जसे की टी आय एन पेन, टी आय एन टीन, एफ आय एन फेन, डी आय एन डी, असेच तुम्ही वर्ड बिल्डिंग मध्ये मुलांना टू लेटर वर्ड, थ्री लेटर वर्ड सुद्धा शिकवू शकता। आपली नेक्स्ट वर्कशीट आहे जंबल वर्ड। इथे मी काही वर्ड्स दिले आहेत, ते योग्य सिक्वेन्समध्ये नाही आहेत, तर मुलांना व्यवस्थित योग्य सिक्वेन्समध्ये लावायचे आहेत। जसे की आय एन पी, आय एन पीचं वर्ड आहे पी आय एन, ए टी बी, बी ए टी बॅट, एफ एन आय, आय एन एफ, असे तुम्ही उलट सुलट करून सुद्धा वर्ड मुलांना देऊ शकता। ओ पी टी, टी ओ पी टॉप, डी जी ओ, ओ जी डी म्हणजे डी ओ जी डॉग, ए टी सी, सी ए टी कॅट, एम ओ पी, पी ओ एम, एम ओ पी मॉप, असे तुम्ही योग्य सिक्वेन्समध्ये न देता डिफरंट डिफरंट बदलून बदलून त्यांची पोझिशन वर्ड्स द्या। मुलांना जंबल वर्ड्स आले तर त्यांना स्पेलिंग बनवण्यासाठी सुद्धा खूप हेल्प होईल। आपली नेक्स्ट वर्कशीट आहे री राईट वर्ड्स युजिंग स्मॉल लेटर्स। इथे मी वर्ड्स दिले आहेत जे कॅपिटल लेटर्समध्ये आहेत, तेच वर्ड्स मुलांना स्मॉलमध्ये करून लिहायचे। जसे की बी ई बी, एम ई मी। आपली नेक्स्ट वर्कशीट आहे री राईट वर्ड्स युजिंग कॅपिटल लेटर्स। आता इथे आपण स्मॉल लेटर्समध्ये लिहिले तर हेच वर्ड आपल्याला कॅपिटल लेटर्समध्ये लिहायचे। जसे की ओ टी ऑट, एम ई कॅपिटल ई, बी ई कॅपिटल बी, अशा प्रकारे तुम्ही मुलांना कॅपिटल आणि स्मॉल दोन लेटरचे सुद्धा वर्कशीट देऊ शकता आणि मुलांना कॅपिटल आणि स्मॉल लेटर लक्षात राहण्यासाठी सुद्धा खूप हेल्प होईल। आपली नेक्स्ट वर्कशीट आहे सर्कल द करेक्ट स्मॉल लेटर।
इथे कॅपिटल लेटर्स दिले आहेत आणि त्याचं जे स्मॉल लेटर आहे त्याला आपल्याला सर्कल करायचं आहे. जसं की कॅपिटल बी हा डी आहे, ते स्मॉल बी आणि ए हे राईट ऑप्शन आहे. क्यू कॅपिटल आहे, एल बी क्यू क्यूचं स्मॉल लेटर हे आहे. टी टी व्ही व्ही वाय वाय अशा प्रकारे तुम्ही मुलांना कॅपिटल आणि स्मॉल लेटरची वर्कशीट बनवून देऊ शकता. इथे जसे कॅपिटल दिलेत तसे स्मॉल लेटर देऊन तुम्ही त्याच्यासमोर कॅपिटल लेटर्स देऊन सुद्धा ही वर्कशीट पुन्हा बनवू शकता. नेक्स्ट वर्कशीट आहे सर्कल दी वोवल्स. इथे ए टू झी अल्फाबेट्स लिहिले आहेत मुलांना ह्याच्यामध्ये वोवल्स, जे की ए ए आय ओ यू हे जे वोवल्स आहेत त्यांना सर्कल करायचे आहे. ए वोवल आहे, बी सी डी कॉन्सोनंट आहे, ई वोवल, एफ जी एच कॉन्सोनंट, आय वोवल, जे के एल एम एन कॉन्सोनंट आहे, ओ वोवल आहे, पी क्यू आर एस टी हे कॉन्सोनंट आहेत, यू वोवल्स आहे, व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड हे कॉन्सोनंट आहेत. अशा प्रकारे तुम्ही मुलांना सर्कल दी कॉन्सोनंटची सुद्धा वर्कशीट देऊ शकते आणि मुलांना वोवल्स आणि कॉन्सोनंटमधला फरक लक्षात राहण्यासाठी खूप मदत होते. तर ही झाली आपली क्लास यू के जी इंग्लिश वर्कशीट पार्ट टू. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, यूजफुल वाटला असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, यूजफुल वाटला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. काही सजेशन्स असतील तर नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि हो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवरती प्रेस करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती येणारे अशाच नवनवीन आणि यूजफुल व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. थँक्यू.